बातमी साताऱ्यातून। जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या आणि तातडीच्या उपाययोजना राबवण्यावर प्रशासनानं भर द्यावा। गावातून नदी गेली आहे मात्र त्याला पाणी नसेल अशा ठिकाणीही मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनास दिले। कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिले आहे। मुख्यमंत्र्यांनी ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने मांड, दहिवडी, खटाव, फलटण आणि कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला। सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती या बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉट्सअपवर येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत।